आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध पुल आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एक वेळ राष्ट्रवादीची साथ चालेल पण आम्ही कदापिही काँग्रेस सोबत जाणार नाही असं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसशी सात एक वेळ चालेल मात्र काँग्रेसबाबत थोडे आक्षेप आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांचं मत मांडलं काँग्रेससोबत आक्षेप काय आहेत ते मात्र त्यांनी यावेळी सांगितलं नाही कोणासोबत जायचं हे ठरवायचा निर्णय घ्यायची वेळ आली तर राष्ट्रवादी चालेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय सध्या माझा असा कोणताही विचार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं मी कुणाकडेही युती आणि आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलेलो नव्हतो आत्ताही गेलेलो नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं लावरेतो व्हिडिओमुळं तुम्हाला ईडीची नोटीस आली विरोधी पक्षांनी तुम्हाला सोबत घेतलं त्यांना त्याबाबतीत काय सांगाल असं विचारला असता राज ठाकरे म्हणाले की मी लोकसभेच्या वेळीही सांगितलं होतं मी कोणाकडेही युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो नव्हतो आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मी कोणाकडे युतीचा प्रस्ताव मांडला नाही सोनिया गांधींना भेटलो तेव्हा पहिलं वाक्य होतं मी हात मिळवणीसाठी आलेलो नाही युती आघाडीसोबत जावं असं मला वाटत नाही असं राज ठाकरे म्हणाले शिवसेना आणि भाजपावरती अंकुश ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मी सक्षम विरोधक म्हणून मनसेला निवडा अशी मागणी करतोय अशी मागणी करणारा माझा पहिलाच पक्ष आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं ईम्ही एमवर बहिष्कार टाकला पाहिजे ही तुमची भूमिका आहे मात्र ती मान्यच झाली नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असं विचारलं असता बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली गेली पाहिजे असं मला वाटतं माझा आजही ईव्हीएमला विरोध आहे मात्र काय करणार त्याबाबत संभ्रम आहे माझा उमेदवार त्यातही निवडून येतील असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तिचा जागर